भारी वाटतं या कॉलेज मी ऍक्च्युअली पहिल्यांदा आलोय आणि म्हणजे निमित्त तर खरं माझी एक फिल्म रिलीज होती एप्रिलला म्हणलं चला सगळ्यांना भेटून होईल प्रमोशन होईल आणि दुसरी गोष्ट आमचे माधव मित्र ज्यांची आता मोक्का नावाची फिल्म सुरू होते जे याच कॉलेजला शिकलेले खरंच की खूप अभिमानाची गोष्ट स्टुडंट जेव्हा गेस्ट म्हणून देतो खूप भारी वाटतं आहे ना तर खरंच थँक्यू सो मच मला इथं बोलवलं आणि तुम्हालाही खरंच तुमचं आभार सगळ्यांचे मला इथं बोलवल्याबद्दल एवढं प्रेम देत आहे थँक्यू सूर्यवंशी या जे काही ट्रेड फेरडेचं आयोजन करण्याची संधी जी मला महाविद्यालयाने दिलेली आहे त्याबद्दल मी महाविद्यालयाचे सर्वप्रथम आभार मानतो. आज आपण कोविडनंतर 2 वर्षानंतर पाहू शकता तरुणाईचा जल्लोष आज आपल्यासमोर आहे. ही जी तरुणाई आहे भविष्यामध्ये मोठी उद्योजक व्यापारी घडवण्यासाठी आपण केलेली ही एक काही यशस्वीपणे योजना आहे. गेली 8 वर्ष झाले आम्ही हा ट्रेड फेरडे ऑर्गनाईज करतो आहे. दरम्यानच्या काळामध्ये 2 वर्ष आम्ही ट्रेड फेरडे घेऊ शकलो नव्हतो परंतु परत 2 वर्षानंतर त्याच जल्लोषामध्ये आपण या ट्रेड फेरडेची सुरुवात केलेली आहे. आज सकाळपासून आपण पाहू शकतो की आपल्या सैराट चित्रपटाचे अभिनेते आकाश ठोसर मुळशी पॅटर्नचे अभिनेते माधव सुर्वे सर यांनीही आवर्जून आपल्या ट्रेड फेरडेला व्हिजिट दिली आपल्या मुलांना शुभेच्छा दिल्या व असाच मोठा उद्योजक भविष्यामध्ये या कॉलेजमधून घडावा असा त्यांनी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली. तर खरोखरच आज आपण म्हणतो की तरुणाई काय करू शकते तर त्याचं सुंदर उदाहरण आपल्या डोळ्याच्या समोर आहे. जवळपास सकाळपासून 20 ते 25 हजार लोकांनी या ठिकाणी आज व्हिजिट केलेली आहे. दुपारी 2 पर्यंत साधारणपणे हा आकडा 50 हजाराच्या पुढे जाऊ शकतो व 25 ते 30 लाख रुपयाची उलाढाल होते. या इव्हेंटसाठी संपूर्ण सातारा शहर सातारा जिल्ह्यामधील प्रतिष्ठित व्यक्तींनी आपल्या मुलांना स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून मदत केली त्यामुळं हा इव्हेंट त्यांच्या मदतीशिवाय होऊ शकला नसता. यामुळं ह्या सर्व स्पॉन्सरचे सुद्धा मी या निमित्तानं आभार व्यक्त करतो कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय आमच्या महाविद्यालयातली मुलं मोठी होऊ शकत नाही. त्याचबरोबर या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर बाळकांबळे साहेब संस्थेचे चेअरमॅन अनिल पाटील साहेब त्याचबरोबर आमचे सर्व सचिव साहेब सहसचिव साहेब या सर्वांनीही सकाळी इथे येऊन आम्हाला शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिला व अशाच पद्धतीचा ट्रेड फेरडे भविष्यात ऑर्गनाईज करता यावा यासाठी त्यांनी पुढील वाटचालीसाठी आम्हाला शुभेच्छा दिल्या. व त्याचबरोबर मी आपल्या सर्व न्यूज चॅनलचे आभार मानतो की आपण हा इव्हेंट समाजासमोर एक आदर्श इव्हेंट म्हणून लोकांच्या समोर प्रसारित करावा की तरुणाईने जर ठरवलं तर काय होऊ शकतं. कारण काय हा मंथ जो असतो काल व्हॅलेंटाईन डे होता पण आमच्या मुलांच्या डोक्यामध्ये ट्रेड फेरडे होता तर त्यांना कुठल्याही पद्धती त्या साईडचं किंवा त्या पद्धतीचं त्यांच्या डोक्यामध्ये ॲटमॉस्फिअर क्रिएट होऊ नये. एक कॉमर्स कॉलेज असल्यामुळे कॉमर्सचंच वातावरण त्यांच्या डोक्यात असावं म्हणून आम्ही 15 फेब्रुवारी ही डेलिबरेटली ऑर्गनाईज करतो. तर सर्व गोष्टी अतिशय यशस्वीरित्या मुलांच्या माध्यमातून पूर्ण झाल्या त्याबद्दल मी सर्व मुलांचे पदाधिकाऱ्यांचे कॉलेजचे आभार मानतो व या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.